स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर वीज तोडणी स्थगिती करण्यात आली आहे. अक्कलकोट तालुक्यात महावितरण सुरू केलेल्या वीज बिल वसुली आणि तोडणीच्या विरोधात शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकऱ्यांनी अक्कलकोटमध्ये रास्ता रोको केला. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. जोपर्यंत या मोहिमेला स्थगिती मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशा प्रकारची भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे महावितरणला अखेर हा निर्णय मागे घ्यावा लागला आणि स्थगितीबाबतचे लेखी पत्र महावितरणने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सध्या अक्कलकोट तालुक्यात महावितरण कंपनीकडून सक्तीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. एका बाजूला सरकारने अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांवर सक्ती केली जाणार नाही असं सांगितलं जाते, दुसरीकडे मात्र महावितरण कंपनीचे कर्मचारी सक्तीने वीज कनेक्शन तोडले जात आहे. यासाठी शेतकरी आक्रमक होत अक्कलकोट येथील महावितरण कार्यालय समोर सोलापूर अक्कलकोट रोडवर रास्ता रोको आंदोलन केलं अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.